नमस्कार सर, नमस्कार। सह्याद्री करिअर अकॅडमीत आता शिकणार नेमकी विद्यार्थी किती आहे, विद्यार्थिनी किती आहे, काय सांगू शकाल? आता जवळपास आपल्याकडं 250 260 विद्यार्थी त्या ठिकाणी सध्या रोज उपस्थित असतात, ज्याच्यामध्ये मुलींची संख्या ही जवळपास 120 130 आहे आणि बाकीची जी काय आहेत ती मुलं आहेत, म्हणजे समसमान पातळीवरती मुलं आणि मुली आपल्याकडे त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। बरे, ही मुलं येत असताना वेगवेगळ्या भागातून येतात, काही पारनेर तालुक्यातून आहे, काही संगमनेर तालुक्यातून आहे, काही आपल्या जुन्नर तालुक्यातून आहे, काही बाहेरची सुद्धा मुलं आहेत, म्हणजे अगदी रायगड पनवेल या भागातली मुलं आहेत, काही उस्मानाबादची म्हणजे धाराशिवची मुलं आहेत, काही छत्रपती संभाजीनगरची मुलं आहेत, अशा भागातली मुलं आहेत। एवढं लांबून येणं विद्यार्थ्यांना इथं हॉस्टेल घेतात किंवा रूम घेतात राहतात कसं जमतं एवढं? काय त्या मुलांच्या काय भावना, नेमकी कसं शेड्यूल आहे तिकडं बरेचशा अकॅडमीत, काय त्यांच्या भावना येत असतील किंवा इकडे येण्याचं कारण? नाही, काय होतं आपल्याकडून आता बऱ्यापैकी म्हणजे आजपर्यंत सह्याद्री अकॅडमी मधून 2013 सालापासून 2076 मुलं जवळपास सरकारी सेवेत आहेत। मग ही मुलं त्या ठिकाणी जॉब करत असतात, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाल्यानंतर जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलं आपली त्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत। मग ती मुलं आपली मुलं त्यांना त्या ठिकाणी थोडंफार गायडन्स करत असतात, मग त्या गायडन्सच्या थ्रू ते आपल्याकडे त्या ठिकाणी येत असतात ती मुलं। आता काही विद्यार्थिनी विद्यार्थी भावुक होतात का, आम्हाला सरांना सोडून जावे लागल, एक मार्कावरून आम्ही राहिलो, परंतु आम्ही हेच क्षेत्र निवडलं, याच ठिकाणी निवडलं, त्याचं मागचं कारण काय आहे? नेमकी शिकवण्याची पद्धत काय म्हणतात, शिकवून असं शिकवतात की ते आमच्या प्रमाणात भरतात, आणि एक जर विद्यार्थी तर असा बोलला की आम्ही झोपलो तर बने अरे उठ अभ्यास कर, म्हणजे असं कसं? नाही, आपली शिकवण्याची पद्धत म्हटली तर आपण एकच गोष्ट ही विद्यार्थ्यांना चार चार पाच पाच वेळा त्या ठिकाणी रिपीट करत असतो। म्हणजे समजा जर आपण म्हटलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, सोपं उत्तर आहे त्याचं एकनाथ साहेब शिंदे, पण हीच गोष्ट आपण मुलांना वारंवार सांगत असतो। मग राज्यघटनेतील कलम असतील, विज्ञानामधले शोध असतील, विज्ञानामधले काही कन्सेप्ट असतील, किंवा इतिहासामधल्या सणावळ्या असतील, इतिहासामधले जे काही युद्ध असतील किंवा इतिहासामधले जे काही तह असतील, हे वारंवार सांगून सांगून त्या मुलांचे त्या ठिकाणी पाठवून जातात। काही विद्यार्थ्यांनी देखील म्हणतात की आम्हाला असं शिक्षक कुठं भेटणार नाही, एवढं डीप नॉलेज देतात, जे येत नसेल ते वारंवार सांगतात। काही विद्यार्थिनी म्हणतात, विद्यार्थी म्हणतात, 9:30 बसलो तर आम्ही जे हास्य चेहरा आहे, जे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, तोच उत्स्फूर्त प्रतिसाद आमचा 1 ते 1:30 वाजेपर्यंत कंटिन्यू राहतो। सध्या पोलीस भरतीचं वातावरण आहे, म्हणजे पोलीस भरती निघालेली आहे, त्याच्या अनुषंगाने आपण काय केलंय, दर दिवशी एका विषयाचे रिव्हिजन घ्यायचे, मुलांना नोट्स दिल्या जातात, त्या नोट्स ह्या आपण स्वतः हस्तलिखित असतात, आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जोरास करून किंवा काय अशा पद्धतीने स्वतः काढलेल्या नोट्स असतात त्या मुलांना देऊन त्या नोट्स मधलं पाठ करून घेतलं जातं परिपूर्ण पद्धतीनं। बरं, शिकवत असताना आपण काय करतो, शेवटच्या मुलापर्यंत कसं समजेल या उद्देशाने आपण प्रयत्न करत असतो, आणि आपण त्यांना सांगत असताना नेहमी एकच गोष्ट सांगतो, तुम्ही आपल्याकडे फी भरलेली आहे त्या फीचा परिपूर्ण पद्धतीने वापर करा। कारण का ग्रामीण भागातील जी काही मुलं आहेत ती मुलं प्रामुख्यानं खडतर परिस्थितीतून आलेली असतात, म्हणजे आई वडील अगदी शेतकरी असतात, काही विद्यार्थ्यांचे आई वडील मोलमजुरी करून त्या विद्यार्थ्यांचा सगळा खर्च करत असतात, आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी एकदम खडतर परिस्थितीतूनच या क्षेत्रापर्यंत आलेलो आहोत, त्यामुळे त्याची जाण त्या विद्यार्थ्यांना करून दिली जाते। काही विद्यार्थ्यांना आज काय सांगण्यातून येतं, विद्यार्थी काय बोलतात की आम्हाला बाकीचे जे विद्यार्थी बाकीच्या कुठं शिकतायत, घरी आहेत किंवा बाहेर आहेत, तर ते सांगतात सह्याद्री करिअर अकॅडमीची जी प्रश्नपत्रिका आहे, नोट्स आहेत, त्या आम्हाला द्या। या मागचं कारण का, जरी ते बाहेर असले तरी त्यांनी ओढ इकडचे, म्हणजे काय डीप नॉलेज जेवढं दिलं जातं ते कुठेतरी परीक्षेत काम येईल? याचं डीप नॉलेज म्हणायचं म्हटलं तर गेल्या 8 9 वर्षाचा मला अनुभव आहे, मी 9 वर्षापासून या क्षेत्रामध्ये शिकवतोय, 9 वर्षापासूनचे जे काही पोलीस भरत्या झाल्या त्या प्रत्येक पेपरचं अवलोकन आपण करत आलो। गायकर सर म्हणून आहेत, त्या गायकर सरांना जवळपास 13 वर्ष, म्हणजे या क्षेत्रातलं सगळ्यात जुनं नाव जर असेल तर गायकर सर म्हणून आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत। त्यामुळं मग आपलं पेपर काढण्याची पद्धत असेल किंवा आपलं पेपरमधल्या प्रश्नांची लेवल असेल ही त्या ठिकाणी टिकवून राहते, आणि प्रत्येक वेळेस पेपरला नवनवीन देण्याचा प्रयत्न करतो। समजा 5-6 आठवड्यात झालेला पेपर आणि या आठवड्यात झालेला पेपर, त्यातला प्रश्न कधीच एकसारखा येत नाही आपला, म्हणजे प्रत्येक वेळेस पेपरला प्रश्न वेगळाच देतो आपण, अशा पद्धतीचं शेड्यूल असतं, त्याच्यामुळे नक्कीच त्या विद्यार्थ्यांना काही गोष्टींचा अनुभव घेतलाय। काही विद्यार्थी असतील, काही मुलं देखील असतील, पालक बोलतात हे क्षेत्रात कुठं असं बिझनेस म्हणून पाहिलं जातं किंवा जे उठत बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करत, असं काही आहे का? डीप नॉलेज देणं महत्वाची गरज आहे, पोरांना घडवणं महत्वाचं आहे। नाही,
या क्षेत्राकडे बिझनेस म्हणून तर कधीच पाहू नये. ज्ञानदानाचं कार्य सगळ्यात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते ज्ञानदान आहे नक्कीच. मग ज्ञानदान करत असताना आपण त्याच्याकडे बिझनेस व्ह्यू न कधीच पाहू नये या उद्देशाचे आम्ही आहेत. म्हणजे आम्ही कधीच मुलांना त्या ठिकाणी फीवरून कधी कोणाला टार्गेट केलं नाही, कधी मुलांना फीवरून बाहेर काढून दिलं नाही, कधीच आपल्याकडून त्या गोष्टी होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर या गोष्टी करत असताना आपल्याला मुलांचं आयुष्य घडवणं महत्वाचं आहे. आणि मुलांचं आयुष्य कसं घडतं, पाठच्या पोलीस भरतीचा जर आपण विचार केला, म्हणजे 2023 पोलीस भरतीचा जर विचार केला, इथं वडगावांमधील गाडेकर कुटुंब आहे, त्या गाडेकर कुटुंबातील तब्बल 4 मुलं, एकाच कुटुंबातील एकाच आई वडिलांची 4 मुलं आपल्या अकॅडमीतून भरती झाली. पिंपरी पेंडार गाव आहे, त्या पिंपरी पेंडार मधील रुपाली पवार, दीपाली पवार ही दोन सख्या बहिणी पोलीस झाल्या. इथं नरसाई म्हणून एक पती पत्नी होते, शिल्पा नरसाई आणि सोमनाथ नरसाई, हे दोघही पती पत्नी इथं मेसचा व्यवसाय करून त्या ठिकाणी भरती झालेले आहेत. म्हणजे पोलीस आहेत. आज लोणी मावळाच्या दोन सख्या बहिणी होत्या, आरती मावळे आणि रेखा मावळे. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, आम्ही पण देखील पाहिले की सर्वच फ्रंट पेजला आपली मोठी सह्याद्री करिअर अकॅडमीची एक बातमी होती, त्यातून 4 विद्यार्थ्यांनी सिलेक्शन झालं हे देखील आम्ही पाहिले. हे महाराष्ट्रभर सह्याद्री अकॅडमीचं नाव गाजतंय. एक विद्यार्थी 94 पॉईंट काहीतरी मार्क देखील घेऊन तो महाराष्ट्रात गाजत होता, त्यामागचं कारण नेमकी कसं? आता याच्यामध्ये आपण त्यांना देत असताना इतक्या डीप मध्ये नॉलेज दिलेलं आहे किंवा घडवत असताना जे प्रॉपर आहे ते प्रॉपर देण्याचा आपण आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं यश आहे. त्याच्यामुळे त्यांना मिळालेलं ते यश आहे. आमच्या देखील अनुभवातून काही गोष्टी आल्या, जे आपल्याकडे मंदार जवळ म्हणून डीवायएसपी होते त्यांनी देखील माझ्या समोर काही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की सह्याद्री अकॅडमीला एकदा भेट द्या, 100% तुमचं करिअर त्या ठिकाणी घडू शकते. या मागचं कारण काय? अधिकारी वर्ग देखील आपल्याकडे पर्याय शोधतात, सांगतात असं का? नाही, आता शिक्षणाचा दृष्टिकोनातून विचार केला तर आपली शिकवण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. आपण शिकवत असताना सकाळी 9:30 आपलं अकॅडमी चालू होणार म्हणजे होणारच, आपण तिथं कोणतीच कॉम्प्रोमाइज करत नाही. त्याच्यामध्ये शिकवत असताना मराठी व्याकरण जर विषय म्हटला तर सगळ्यात जुना स्टाफ, म्हणजे मराठी व्याकरणाचा पाणिनी ज्याला म्हटलं जातं, त्या पाणिनी सारखंच त्या ठिकाणी मराठी व्याकरण शिकवण्याचं काम गायकर सर करतात. समजा मी जी एस आहे, मग जी एस शिकवत असताना त्या ठिकाणी जी एस असा विषय जो एकदा सांगून लक्षात राहत नाही, मग तो जी एस सारखा वारंवार आपल्याला शिकवावा लागतो. आणि सचिन कानगे सर झालं, मंदार जवळे सर झालं, किंवा अजूनही त्या ठिकाणी बाकीचे अधिकारी वर्ग आहेत, जे अधिकारी वर्ग आपल्या संस्थेला भेट त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी त्याच्यातून त्या ठिकाणी काही गोष्टी त्यांच्याही निदर्शनास आल्या असतील. आपलं पूर्णपणे पारदर्शक कारभार असतो, विद्यार्थ्यांशी एकदम आपुलकीचं नातं असतं, विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आपुलकीचं नातं असतं. आणि विशेष म्हटलं तर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या नावाशी, त्याच्या गुणांशी आणि त्याच्या सगळ्या कर्तृत्वाशी त्या ठिकाणी ओळखत असतो, त्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी ओळखत असतो. त्यामुळं अधिकारी वर्गाचं काही विद्यार्थी असं देखील म्हणले जातात की सर आम्हाला फी जे मुबलक प्रमाणात जी फी आहे बाकीच्या तुलनेत आम्हाला कमी घेतात, कधी आमच्याकडे नसतील तर आम्हाला ऍडजस्ट करतात. नेमकी काय आहे शेवटी, तुम्ही देखील अकॅडमी चालवता, एवढं भाडं भरता, कसं होतं हे, ऍडजस्टमेंट कशी होती? आता विद्यार्थी संख्या वाढत चालली, दररोज ऍडमिशन चालू आहेत, 10-10 आणि पट वाढतोय, बसायला संख्या नाही, आता पुन्हा परत बाजूच्या हॉलमध्ये काही नियोजन आहे बसण्याचं, असं वाढतच चालले काय? नाही, आता काय फीचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागातील मुले, मी मागाशी पण तुम्हाला तीच गोष्ट अधोरेखित केली की ग्रामीण भाग जो आहे पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे आणि आपल्या इकडच्या भागामध्ये पावसाचं लहरी काम आहे. जर पाऊस पडला तर आपली शेती फुलते, पाऊस नाही पडला तर शेतकरी आपल्याला त्या शेतकऱ्याची मुलं आपल्याला त्या ठिकाणी त्या पटीमध्ये पैसे देऊ शकत नाही. काही मुलं अगदी मोलमजुरी करणारी आहेत, काही ऊसतोड कामगारांची मुलगी आहे. आत्ता मध्यंतरी एक मेंढपाळ कुटुंबाचं त्या ठिकाणी आपल्याकडे ऍडमिशन झालं, पण त्या कुटुंबाला अगदी नाममात्र फीमध्ये त्या ठिकाणी आपण ऍडमिशन दिलेलं आहे, एकदम नाममात्र, म्हणजे त्यांच्याकडून त्या पटीमध्ये सुद्धा आपण फी घेतलेली नाही. म्हणजे असे अनेक मुलं आहेत. काही विद्यार्थी देखील असे आहेत की दिवस रात्रभर आता अकॅडमी सुटल्याच्या नंतर नारंगाव या ठिकाणी मार्केटला गाडी भरायला जातात, ते गाडी भरतात, गाडी घेऊन कल्याणला जातात, ते गाडी खाली करतात, सकाळी येतात 5:05, त्यानंतर ते घरी आवरून पुन्हा अकॅडमीला येतात. कसं बसत असेल एवढा स्ट्रगल? आता तुम्ही तो विषय निघाला म्हणून सांगतो. दुर्वेशवाणी म्हणून आमच्याकडे नारंगावचा एक मुलगा होता,
जो दुर्वेशवाणी रात्रीच्या भाजी म्हणजे कोथिंबीर असेल, मेथीची भाजी असेल, शापूची, करडेची ही भाजी भरण्यासाठी पिकअप मध्ये नारंगावला मार्केटमध्ये जायचा आणि त्याच्यानंतर सकाळी इकडे 9:30 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी लेखी करायचा, 3 ते 5 वाजेपर्यंत ग्राउंड करायचा, अशा प्रकारचा शेड्यूल करायचा. पण तोच आज दुर्वेशवाणी मुंबई शहर या पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट आहे, आता तो कार्यरत आहे. काही विद्यार्थी देखील या ठिकाणी संख्या वाढत चालली. आता आपल्या माध्यमातून नेमकी काही तरुण विद्यार्थी तयार होतात यांना मार्ग काय सांगाल किंवा आपल्या माध्यमातून काय आव्हान कराल? विद्यार्थ्यांना एकच मी आव्हान करेल, आता 12वी उत्तीर्ण झालेले 10वी उत्तीर्ण झालेले किंवा काही ग्रॅज्युएशन झालेले, काही ग्रॅज्युएशन करत असतील अशा विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल, कोणतीही संस्था निवडत असताना त्या ठिकाणी तुम्ही अगोदर 10 दिवस 4 दिवस 5 दिवस त्या ठिकाणी संस्थेमध्ये व्यवस्थित लेक्चर करा. ते लेक्चर आवडले तरच त्या ठिकाणी ऍडमिशन घेत जा, जर लेक्चर आवडले नाही तर त्या ठिकाणी ऍडमिशन न घेतले समजलं तरच त्या ठिकाणी जा, नाहीतर अन्यथा तुम्ही दुसरा मार्ग निवडा. हो, दुसरा मार्ग निवडलेला कधी पण बेस्ट राहतो, कारण आपण कोणाला फसवावं हे योग्य नाहीये आणि आयुष्यात कधीच कोणाला फसू नये.